लाइव शोध सत्य बातमीचा। उरण मध्ये एड्स विषयक जनजागृती रॅली। उरण दिनांक 1 विठ्ठल ममता बादे। 1 डिसेंबर 2022 रोजी जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून इंदिरा गांधी ग्रामीण शासकीय रुग्णालय उरण व NI हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने HIV एड्स विषयक उरण शहरात जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती। या रॅलीचे उद्घाटक मुख्याध्यापक DB कोटवदे व ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर BM कालेल यांच्या हस्ते करण्यात आले। या रॅलीमध्ये उपमुख्याध्यापक GB पाटील, SS पाटील, पर्यवेक्षक VP सागळे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष मनोज ठाकूर, SS जगताप, VL काठे, सारिका घरत आदी मान्यवर उपस्थित होते। या रॅलीमध्ये एड्स बद्दल वेगळे घोषणा देण्यात आल्या। वचन पाळा, एड्स टाळा, युवकांनी ठरवायचं आहे एड्सला हरवायचं आहे, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, एड्स झालेल्या व्यक्तींचा स्वीकार करू, भेदभाव टाळा, अशा घोषणा देण्यात आल्या। जागतिक एड्स दिनाचे महत्व व HIV एड्स या रोगाविषयी जनजागृती करत महादेव पवार समुपदेशक इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालय यांनी या रोगाविषयी असणारे समज गैरसमज HIV होण्याचे कारणे सांगितले। एड्स विषयी मुलांशी संवाद साधला। विवाहपूर्व एड्स चाचणी करणे किती महत्वाचे आहे याबद्दल मार्गदर्शन केले। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर DB कोठावदे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे आभार सहाय्यक शिक्षक SS पाटील यांनी मानले। या एड्स रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपल्या शाळेच्या माध्यमाने हे जवळजवळ 9वं वर्ष आहे की NI स्कूलच्या माध्यमाने आणि इंदिरा गांधी रुग्णालय ग्रामीण रुग्णालय उरण यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ही रॅली जवळजवळ 30 वर्ष या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। 9वं वर्ष आताचं आहे आणि या रॅलीमध्ये शाळेचे सगळे पदाधिकारी म्हणजे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक हे नेहमीच चांगल्या प्रकारचं सहकार्य करतात। त्याचबरोबर उरण इंदिरा गांधीचे रुग्णालयाचे डॉक्टर, त्याचबरोबर त्यांच्या सोबत असलेला स्टाफ आणि इतर वगैरे मॅडम वगैरे जे आहेत त्यांचंसुद्धा चांगल्या प्रकारचं सहकार्य असतं। त्याचबरोबर उरणमध्ये काही सामाजिक कार्यकर्ते आणि खास करून या कार्यक्रमाला आवर्जून असणारे आमचे तुम्हाला पत्रकार श्रीमद रमेश तळसाहेब या कार्यक्रमाला नेहमीच हिरिरीने भाग घेत असतात, त्यामुळे या रॅलीच्या माध्यमांमध्ये त्यांचाही तेवढाच सिंहाचा वाटा असतो की जवळजवळ गेले 30 वर्ष माझ्या सहकार्य मला ते चांगल्या प्रकारचं सहकार्य करतात आणि आपल्या शाळेच्या माध्यमाने मला ही संधी दरवर्षी मिळते, त्यामुळे शाळेचं देखील या ठिकाणी आभार मानतो आहे। आणि जागतिक एड्स दिन आत्ताच्या काळामध्ये पाहायला गेलं तर थोडंसं प्रमाण कमी झालेलं आहे, तरीसुद्धा एक 5-6 दिवसापूर्वी एक कानसा घेतला तर आपल्या उरणमध्ये जवळजवळ 10 ते 15 पर्यंत पेशंट आहेत, म्हणजे अजूनही हा एड्स जे आहे ते व्हावं तसं मोठं प्रमाणात चांगल्या प्रकारे अजून झालेलं नाही। तरी पण मला आवर्जून सांगावं असं वाटतं की रॅलीचं आयोजनाच्या माध्यमाने आपण संपूर्ण उरणमध्ये या रॅलीचं मार्गदर्शन म्हणजे जागतिक एड्स दिन हा एड्स कशा प्रकारे होतो, त्याचा प्रसार कसा होतो याच्या संदर्भात बऱ्याच वेळेला पथनाट्य आपल्या माध्यमाने झालेले आहेत, कविताचं वाचन देखील झालेलं आहे आणि नेहमीच या कार्यक्रमामध्ये मुलांचं देखील चांगल्या प्रकारचं सहकार्य असतं, जेणेकरून आपल्या भागातील लोकांना त्याची जाणीव जागृती व्हावी हा कार्यक्रम त्याचा मागचा हा महत्त्वाचा उद्देश आहे आणि त्याच उद्देशानं आपण हे आजच्या रॅलीचं देखील आयोजन केलेलं आहे आणि नक्कीच आमचा महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।